अरे भाई एवढा सारा लसूण घेऊन काय करायचं आज? अरे आता दिवाळी आली, दिवाळी करता लसूण शेव करायची. लसूण शेव चिवड्यात टाकायला? हा आता लसूण शेव करायला काय काय सांगू तुम्हाला सांगते. आता आपण लसूण शेव करायला अर्धा किलो बेसन पीठ घेतलंय, थोड्याशा मिरच्या घेतल्या, जिरे घेतले, ओवा घेतला, लसणाच्या कांड्या घेतल्या चार पाच, खाता सोडा घेतला. चला आता आपण शिवीचं वाटण पाटी वाटून घेऊ. आता सगळ्यात आधी घरच्या वाळ्याला मिरच्या घेतल्या, आता चिमूट भर जिरे घेतले, चिमूट भर ओवा घेतला, चार पाच लसणाच्या कांड्या घेतल्या, त्या पण सोडून घेतल्या. तवानुसार मीठ घेऊ. चला आता हे पाणी घालून वाटून घेऊ. तर आता आपलं वाटण एकदम पातळ वाटून घेतलंय, आता काढून घेते. बारीक वाटून घेतलंय आणि पिठाच्या बाजरीच्या चाळणीने वाटण गाळून घ्यायचं. आता हे वाटण कम गाळून घेतलंय तर शेव काढायला चोऱ्यात गुंतत मिरचीचे दियाठ हे तवा ते गाळून घेतले. आता हे बेसन पीठ वाटण्याच्या पाण्यात टाकून घ्यायचं. आपल्याला असं घट्ट मळून घ्यायचं. हे बघा असं घट्ट मळून घेतलंय आणि असं चोऱ्यात घालता आलं पाहिजे असं. आता पीठ मळून घेतलंय आणि थोडासा खाता सोडा टाकून घ्यायचा. आता कढई गरम झाली, तेल टाकून देऊ. गरम झाले आता शेव काढून देऊ. आता आपली शेव रेडी झाली, आता काढून घेऊ.